गृहमंत्री म्हणून सातत्याने देवेंद्रजी कम्प्लिटली नापास झालेले आहे हे स्पष्ट होते. पोलीस खातं काय पद्धतीने राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हे आपल्या समोर अनेक उदाहरणं घडत आहेत. छोट्या बाळावर अमानुष अत्याचार होतात, गृह खातं करतं काय? बरं, कैद्यांना पुन्हा सरकारी जावयासारख्या वागणुकी दिल्या जातात. जेल हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे? ह्याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. राज्यभरातल्या ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यामध्ये काल आम्ही अकोला येथील पीडित मुलीला भेट द्यायला शिवसेनेच्या वतीने आमचे अकोल्याचे आमदार नितीनबापू देशमुख यांच्यासह आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्यासह गेलो होतो. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सतत उघड्यावर पडताना दिसतोय आणि गृहमंत्री म्हणून सातत्याने देवेंद्रजी कम्प्लिटली नापास झालेले आहेत हे स्पष्ट होतंय. आज सकाळची बातमी अजून अस्वस्थ करणारी आहे. येरवडा कारागृहामधून कुख्यात गुंड आशिष हा फरार झाला. आम्ही वारंवार कारागृह प्रशासन आणि एकूण जी पोलीस खातं आहे यातल्या त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांना सांगतोय की याच्यात सुधारणा झाली पाहिजे. पण अडचण काय होतीये की म्हणजे अगदीच कैद्यांना पाकिटं देताना पोलीसच कशी मदत करतात याचा व्हिडिओ अख्खा पोस्ट केला, त्याच्यावरची काही कारवाई आम्हाला दिसत नाही. ड्रग्ज रॅकेट प्रकरणामध्ये ज्या डीन संजीव ठाकूरच्या नार्को टेस्टची मागणी केली त्या मागणीवर मी आजही ठाम आहे. चौकशी समितीच्या अहवालामध्येही डीन संजीव ठाकूर हे कम्प्लिटली दोषी आढळलेले आहेत पण अजूनही त्यांची अटक होत नाही. डीन संजीव ठाकूर कोणाच्या आशीर्वादाने बाहेर आहे हे एकदा सरकारने सांगितलं पाहिजे, कारण सरकारचीच समिती सांगते की ते निर्दोष आहेत म्हणून. पोलीस खातं काय पद्धतीने राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हे आपल्या समोर अनेक उदाहरणं घडत आहेत, त्यातली त्यात महिला असुरक्षेचा मुद्दा हा प्रामुख्याने पुढे आलाय. मी कालही त्याच्यावर बोलले, पुन्हा रिपीट नाही करणार. परंतु सगळंच पोलिसांनी बघायचं का? मग मुलींनी आत्मनिर्भर कधी व्हायचं? असं जर सरकार पक्षातल्या महिला पुढारी बोलत असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की ज्या घटना अकोल्यात घडलेल्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या घटना मी डिसेंबर 2022 पासूनच्या घटनांचा एकूण पाढा वाचला, त्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्याच्या सगळ्या घटना शाळकरी मुलींसोबत घडल्या आहेत आणि एक घटना ही अंध महिलेच्या संदर्भात घडली आहे. विशेष या सगळ्या काळामध्ये पालकमंत्री हे दस्तूर खुद्द राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी होते. म्हणजे फडणवीस साहेब पालकमंत्री असताना सुद्धा महिलांवर किती अन्याय अत्याचार होऊ शकतात आणि सरकार पक्षातल्या महिला पुढारी सांगतात की सगळंच पोलिसांवर आणि सरकारवर कसं सोडतात, त्यांनी आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगा की 5 वर्षाचं 7 वर्षाचं लेकरू त्याने काय आत्मनिर्भर व्हायचं, त्याने काय मोबाईल वापरायचा? कल्याणमध्ये 7 वर्षाच्या चिमुरडीला भुसकण्यात आलं. तिसऱ्या दिवशी तिच्याकडे जेव्हा आम्ही कुटुंबियांना भेटायला गेलो तर तिसऱ्या दिवशीचा नैवेद्य म्हणून त्या लेकराच्या फोटोसमोर मॅगी फ्रुटी आणि चॉकलेट्स ठेवलेले होते. एवढ्या छोट्या बाळावर अमानुष अत्याचार होतात, गृह खातं करतं काय? बरं, कैद्यांना पुन्हा सरकारी जावयासारख्या वागणुकी दिल्या जातात. आजच्या येरवडा कारागृहातल्या घटनेने पुन्हा एकदा गृह खात्याचे वाभाडे निघाले आहेत. गृह खात्याचा वचक नाही, तुरुंग प्रशासन हा पूर्ण विभाग हा गृह खात्याच्याच अधीन असतो, त्यामुळे कारागृह निरीक्षक महानिरीक्षक ही सगळी मंडळी करतात तरी काय? या मोठमोठ्या कारागृहातनं जे कैदी आहेत, जे कुख्यात गुंड आहेत, गंभीर गुन्ह्यांचे आरोपी आहेत, या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपी असणाऱ्या कैद्यांकडे मोबाईल कसे जातात, त्यांना सुविधा कशा मिळतात? म्हणजे जेल हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे? ह्याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे.